ऐतिहासिक मूर्ती गेली चोरी, नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील तांबाळा तालुका निलंगा येथील 300 वर्षापूर्वीची पुरातन मूर्ती 3 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरी केली असून अद्याप तपास लागला नसल्याने येथील नागरिकांनी लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्याकडे दाद मागण्यासाठी आमरण उपोषण करीत आहेत. तांबाळा येथील षणमुखेश्वर देवस्थान मठातील 300 वर्षापूर्वीची जुनी मूर्ती गावातील श्रद्धास्थान असल्याने येथील नागरिकांनी दीपावलीचा उत्सवही साजरा केला नसून दीपावलीत गावावर शोककळा पसरली होती. पोलीस मात्र याची दखल घेत नसून जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत, त्यामुळे या घटनेचा तपास लागला नसल्याने अखेर येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. किशोर सोनकांबळे, लातूर. मी कलावती या बाळाची श्री सर्वेश्वरची मूर्ती चोरी केली आहे. तरी आम्ही पोलिसाला कंप्लेन केलं होतं आमची मूर्ती चोरण्यासाठी. आमची मूर्ती सापडली नाही, तरी आम्ही दीपावळीचा सण साजरा केला नाही. आम्ही दीपावळी मी बसवराज संगप्पा पाटील तांबाळाचा नागरिक. श्री षण्मुखेश्वर मूर्ती ग्रामदैवत षण्मुखेश्वर मंदिराची मूर्ती चोरला गेलेली असल्यामुळे मी 3 तारखेला मूर्ती चोरला गेलेला आहे. 3 तारखेपासून ते आज 29 तारखेपर्यंत मूर्ती भेटलेली नाही, त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणला बसलेलो आहे. आणि दिवाळीचा सणही साजरा केलेला नाही कोणी, गावातल्या एकही व्यक्ती सण साजरा केला नाही. मी शरणप्पा शंकरप्पा मुळे तांबाळचा माजी सरपंच व देवस्थानचा सेक्रेटरी. आमच्या षण्मुखेश्वराची मूर्ती 300 वर्षाची जुनी मूर्ती चोरीला गेलेली आहे. तर आम्ही 29 तारखेला शासन स्तरावर कुठलंही काम वेळेवर होईना झालं म्हणून आम्ही 29 तारखेला उपोषणाला बसलो आहो आणि आम्हाला ठोस निर्णय मिळाल्याशिवाय आम्ही उपोषणाला बसणार, तोपर्यंत उठणार नाही.